नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसंबंधात सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। याचा अर्थ असं मित्रांनो की तुम्ही 10वी आणि 12वीची जी बोर्ड परीक्षा देणार 2022 तर त्या संबंधात सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण माहिती प्रवेशात आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल। म्हणून तुम्हाला सर्वांना सूचना आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल। आणि जे विद्यार्थी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघतील त्याच विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येणार आहे। म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जे बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही न्यू अपडेट मिस होणार नाही 10वी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपरची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा मित्रांनो, महत्त्वाची बातमी या ठिकाणी आले बोर्ड परीक्षा 2022 संबंधात। तर बघा मित्रांनो, CBSE बोर्ड एक्झाम 2022 टर्म एक बोर्ड परीक्षा 2022 अगले महिने से होगी शुरू, इस महिने डेटशीट आणि की उमेद। तर बघा मित्रांनो, सर्वात मोठी बातमी आली आहे की मित्रांनो, तुम्हाला सर्वांना मी सांगितलं होतं की CBSE बोर्डाच्या ठिकाणी परीक्षा होणार आहे दोन भागामध्ये। म्हणजे मित्रांनो, पहिला भाग परीक्षा ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या ठिकाणी होणार आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो की दुसऱ्या भागाची परीक्षा ठिकाणी मार्चमध्ये या ठिकाणी होऊ शकते, मी तुम्हाला सांगितलेलं होतं। कारण यावर्षी मित्रांनो CBSE बोर्डाने त्यांच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी चेंजेस करण्यात आला आहे, मोठा बदल या ठिकाणी केला आहे की दोन भागामध्ये त्या ठिकाणी परीक्षा घेणार आहे। आता मित्रांनो, जी पहिल्या भागामध्ये परीक्षा होणार म्हणजेच मित्रांनो टर्म 1 जी परीक्षा होणार आहे, ती परीक्षा मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी होऊ शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आणि त्याची जी डेटशीट असणार आहे ती ह्या महिन्यामध्ये मित्रांनो येणार आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर महत्त्वाची या ठिकाणी बातमी आली, तुम्ही बघू शकता CBSE टर्म 1 बोर्ड परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर 2021 के लिए निर्धारित आहे, वही बोर्डद्वारा इस महिने डेटशीट या ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो या ठिकाणी ते या ठिकाणी तुम्हाला पब्लिश करून देणार आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, CBSE कक्षा 10वी और कक्षा 12वी की बोर्ड परीक्षा 2022 दो चरणों में आयोजित की जाएगी। म्हणजे मित्रांनो दोन भागामध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे, पहिला फेज नोव्हेंबर डिसेंबर 2021 के लिए निर्धारित आहे और बोर्डद्वारा इस महिने टर्म 1 परीक्षा की डेटशीट आधिकारिक वेबसाईट पे या ठिकाणी मित्रांनो लवकरच या ठिकाणी पब्लिश या ठिकाणी केली जाणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, टर्म 2 साठी तुमची परीक्षा ही मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी होऊ शकते किंवा एप्रिलमध्ये महिन्यामध्ये होऊ शकतं असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर CBSE बोर्डाने त्यांचा फॉर्मॅट या ठिकाणी क्लिअर केला की ते परीक्षा या ठिकाणी कसे घेतील, पण मित्रांनो अजूनसुद्धा महाराष्ट्र बोर्डाने या ठिकाणी काही मित्रांनो विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या नाही आहे। आणि महाराष्ट्र बोर्ड मित्रांनो या ठिकाणी काय करत हा महत्त्वाचा निर्णय आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर CBSE बोर्डाने मित्रांनो अगोदरच त्यांना या ठिकाणी सावध केलं आहे, विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की त्यांच्या परीक्षा या ठिकाणी कशा होणार आहेत, पण महाराष्ट्र बोर्डाने मित्रांनो अजूनही या ठिकाणी सांगितलं नाही की त्यांच्या परीक्षा या ठिकाणी कशा होणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो परीक्षा होणार की नाही होणार हेही मित्रांनो त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेलं नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र बोर्डमध्ये या ठिकाणी परीक्षा घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा या ठिकाणी रद्द केली पाहिजे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। तुम्हाला जर वाटत असेल की बोर्ड परीक्षा या ठिकाणी घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर बोर्ड परीक्षा या ठिकाणी घ्या। आणि जर तुम्हाला वाटत असेल की 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा ठिकाणी कॅन्सल केली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा या ठिकाणी कॅन्सल करा। तर विद्यार्थी मित्रांनो, एकही विद्यार्थी चुकतं का नाही, सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की बोर्ड परीक्षा या ठिकाणी घ्यायची की बोर्ड परीक्षा या ठिकाणी रद्द केली पाहिजे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं मत मांडायचं आहे। विद्यार्थी किंवा विद्यार्थी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा ठिकाणी रद्द केली पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर CBSE बोर्डाची जी एक्झाम होणार आहे ती या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये त्यांची एक्झाम टर्म 1 म्हणजे मित्रांनो भाग 1 या ठिकाणी घेतली जाऊ शकते। आता मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र बोर्डसुद्धा मित्रांनो अशाच प्रकारे ठिकाणी परीक्षा घेणार की परीक्षा रद्द करणार की परीक्षा या ठिकाणी मित्रांनो घेतली जाईल ती फक्त मार्चमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर अजूनही या ठिकाणी महाराष्ट्र बोर्डने क्लिअर केलं नाही आहे। तर तुम्हाला काय वाटतं, बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। आणि तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे, ती सूचना अगोदर बघा जेणेकरून तुमची लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ती महत्त्वाची सूचना या ठिकाणी अशी आहे, तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी चांगल्या शिक्षकांकडून या ठिकाणी शिकणं खूप महत्त्वाचं असतं। आणि तुमचा जो काही सिलेबस असतो या ठिकाणी कंप्लीट करणं खूप गरजेचं असतं, ते मित्रांनो महाराष्ट्रातील किंवा इंडियातील टॉप एज्युकेटरसोबत। तर त्यासाठी मित्रांनो अनअकॅडमी तुमच्यासाठी एक महत्त्वाची ऑफर आणलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ऑफर अशी आहे, तुम्ही जर बघितलं तर ट्रिपल धमाका ऑफर या ठिकाणी अनअकॅडमीने लॉन्च केली आहे। आणि ही ऑफर फक्त मित्रांनो 11 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी व्हॅलिड आहे, 11 ऑक्टोबरनंतर मित्रांनो तुम्ही ऑफरचा फायदा घेऊ शकणार नाही आहे। आता ट्रिपल धमाका ऑफर काय मित्रांनो, हे अगोदर
अगोदर समजून घ्या आणि यामध्ये तुम्हाला मित्रांनो काय फायदा मिळणार आहे हेही तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर या ऑफरमुळे मित्रांनो तुम्ही जर 12 किंवा 15 किंवा 18 महिन्यांचं सबस्क्रिप्शन जर अकॅडमीमध्ये घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो फ्रीमध्ये महाराष्ट्र बोर्ड सबस्क्रिप्शन तुम्हाला एक्स्ट्रा 4 महिन्यांचं मिळणार आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो फ्री क्रिएटिव्ह कॉर्नर सबस्क्रिप्शन तुम्हाला या ठिकाणी 4 महिन्यांचं मोफत मिळणार आहे जर तुम्ही 12 15 किंवा 18 महिन्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं तर। आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 24 किंवा 36 किंवा 18 महिन्यांचं किंवा 48 महिन्यांचं या ठिकाणी जर प्लस सबस्क्रिप्शन मोफत घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो फ्री महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मित्रांनो 6 महिन्यांचं प्लस मोफत मिळणार आहे। किंवा मित्रांनो तुम्ही जर 24 किंवा 36 किंवा 48 महिने सबस्क्रिप्शन घेतलं तर एक्स्ट्रा तुम्हाला आणखी मित्रांनो फ्री क्रिएटिव्ह कॉर्नर सबस्क्रिप्शन 6 महिन्यांच्या ठिकाणी मोफत मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो ट्रिपल धमाका ऑफर या ठिकाणी तुमची होऊन जातं। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 12 किंवा 15 किंवा 18 महिने सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी 4 महिने सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना। आणखी फ्री क्रिएटिव्ह कॉर्नर सबस्क्रिप्शन तुम्हाला मोफत मिळणार आहे 4 महिन्यांचं। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर 24 किंवा 36 महिने सबस्क्रिप्शन घेतला तर 6-6 महिने तुम्हाला ठिकाणी एक्स्ट्रा सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे। ही ऑफर फक्त 11 ऑक्टोबरपर्यंत वॅलिड आहे। लवकरात लवकर या ऑफरचा फायदा करून घ्या। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली आहे। आणि जर विद्यार्थ्यांनी तुम्हाला या ठिकाणी आणखी डिस्काउंट हवं असेल तर तुम्हाला फक्त कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरायचं आहे। जे विद्यार्थी कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरतील त्यांना ह्या ठिकाणी मित्रांनो 10% डिस्काउंट मिळून जाणार आहे। म्हणून सर्वांनी कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरायचं आहे। आणि जर तुम्हाला अकॅडमीवरती कोणत्याही बॅचेसमध्ये जॉईन व्हायचं असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कोर्स या ठिकाणी घ्यायचं असेल आणि त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट जर हवं असेल तर फक्त कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरा। तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो 10% डिस्काउंट मिळणार आहे। आणि तुम्ही फ्रीमध्ये कोणत्याही बॅचमध्ये देखील जॉईन व्हायचं असेल तर फक्त कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरायचं आहे। तुम्ही त्या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात। म्हणून कोड लक्षातच द्या। जर अनअकॅडमीवरती गेलात आणि कोणताही कोर्स घ्यायचा असेल किंवा कोणत्याही बॅचमध्ये जॉईन व्हायचं असेल तर फक्त एकेन कोड वापरा। तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळणार आहे। आणि मित्रांनो तुम्ही कोणत्याही बॅचमध्ये त्या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हे सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी फायदा काय मिळणार हे अगोदर समजून घ्या। तर या ऑफरमुळे मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील टॉपिक जेवढे या ठिकाणी शिकवणार आहे त्यांचे जे काही डेली लाईव्ह क्लासेस असतात त्या लाईव्ह क्लास तुम्ही या ठिकाणी अटेंड करू शकता। आणि त्यांच्याकडून मित्रांनो तुमचा जो काही संपूर्ण सिलेबस असणार आहे 9वी 10वी 11वी 12वीचा संपूर्ण सिलेबस तुमचं मित्रांनो ते या ठिकाणी कंप्लीट करून देतील, चांगल्या प्रकारे तुम्हाला शिकवतील। त्याच मित्रांनो डेली लाईव्ह टेस्ट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात। आणि टेस्ट दिल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण मित्रांनो जे काही अनालिसिस असणार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये ते प्रोव्हाइड करतील। त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो PDF नोट्स सुद्धा ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। अभ्यासासाठी स्टडी मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे या सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं तर। तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी हे सबस्क्रिप्शन लवकरात लवकर घेऊन घ्या। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा। आणि 11 ऑक्टोबरच्या तुम्ही लवकरात लवकर या ऑफरचा फायदा करून घ्या। कारण तुम्हाला 4-4 महिन्यांचं आणि 6-6 महिन्यांचं एक्स्ट्रा सबस्क्रिप्शन या ठिकाणी मोफत मिळणार आहे। म्हणून सर्वांनी हे सबस्क्रिप्शन लवकरात लवकर घेऊन घ्या। आणि कॅपिटलमध्ये एकेन कोड वापरायला विसरू नका। एकेन कोड लक्ष देऊ द्या। एकेन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा 10% डिस्काउंट मिळणार आहे। म्हणून सर्वांनी कॅपिटलमध्ये एकेन कोड नक्की वापरायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघितलेले। तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर CBSE बोर्डाने या ठिकाणी त्यांच्या परीक्षेच्या या ठिकाणी मित्रांनो अनाउन्समेंट केले आणि त्यांची परीक्षा मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी घेतली जाणार आहे। हा स्वतः मित्रांनो CBSE बोर्डाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। पण मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाची या ठिकाणी एक्झाम कधी होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक्झाम घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा या ठिकाणी रद्द केली पाहिजे की मित्रांनो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सरसकट पास केलं पाहिजे ज्या प्रकारे मागच्या वर्षी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पास केलं आहे त्याचप्रकारे यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पास केलं पाहिजे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे हे अगोदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। जर तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर बोर्ड परीक्षा ठिकाणी घ्या। आणि जर तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा ठिकाणी नाही घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर बोर्ड परीक्षा ठिकाणी कॅन्सल करा। जे तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।